धर्मवीर चित्रपटामध्ये आपण लाखो बहिणींचा भाऊ पाहिला, तशाच पद्धतीने पुण्यामध्ये वेगवेगळ्या मंडळांना म्हणजे गणपती मंडळ असतील, ढोलताशा पथक असतील, यांना मदत करणारा म्हणजे आमचा आत्ताचा पुनीत दादा. आज पुनीत बालन यांना ढोलताशा पथकातल्या मुली ज्या आहेत त्या वादक मुली त्या आता राखी बांधत आहेत. कारण आपण पाहिलं की जुलै महिन्यामध्ये जो काही मुसळधार पाऊस झाला त्या मुसळधार पावसामुळे ढोलताशा पथकांचं अनेक नुकसान झालं होतं आणि म्हणूनच मदतीचा हात म्हणून पुनीत बालन यांनी ढोलताशा पथकांना मदत जी आहे ती केलेली आपल्याला दिसून आली. आणि या मदत करणाऱ्या आपल्या दादाला थँक्यू म्हणण्यासाठी, आभार मानण्यासाठी या सर्वच ढोलताशा पथकातील ज्या मुली आहेत त्या राखी बांधत आहेत. आपण खर तर पाहू शकतो की प्रत्येक मुलगी जी आहे ती पुनीत बालन यांना राखी बांधण्यासाठी खूप आनंदाने आणि उत्साहाने येत आहे. माझ्यासोबत पुनीत बालन आहेत. दादा काय सांगाल एकूणच, आता खूप बहिणींचं प्रेम पाहताय, पाऊस झाले आहात. नक्कीच भाऊ क्षणाचे एवढे बहिणी आयुष्यात जुडले आणि या बहिणींचं फक्त प्रेम नाही पण माझ्या वतीने माझं कर्तव्य आहे की या बहिणींचं संरक्षण करणं पण तेवढी जबाबदारी माझीच आहे. तर माझ्या कुठल्याही बहिणीला कधी आयुष्यात कुठलाही त्रास झाला तर त्यांना एवढं माहिती आहे की भक्कमपणे एक भाऊ त्यांचा नेहमी उभा आहे आणि ज्याच्या दारात ते ज्यांच्या दारात ते 100% जाऊन कुठलंही काम असेल, कुठलंही संकट असेल आणि सुखाचा दुःखाचा असेल किंवा सुखाचा असेल या दोन्ही गोष्टीसाठी या बहिणींसोबत मी भक्कम बरे उभं राहणार. अनेक मुलींनी तुम्हाला पाहिलं नव्हतं दादा आणि आता त्यांना तुम्हाला भेटण्याची पाहण्याची त्यांची इच्छा पूर्ण होतीये, संवाद साधलाय मुलींनी तुमच्याशी, काय नाही. अनेक पटकाचे जे युती मुली आहेत त्यांनी अनेक जणांनी मला फक्त काय म्हणतात सोशल मीडियावरच पाहिलंय किंवा गणेश उत्सवावरच पाहिलंय पण आज त्यांना पण ती आनंदाची क्षण आहे आणि तेवढंच मला पण आनंदाची क्षण आहे की आयुष्यात कारण पुण्याची ताकद गणेश उत्सवाची ताकद ही ढोलताशा पथक आहे. कारण ढोलताशा पथकच्या आगमन मिरवणूक असेल किंवा विसर्जन मिरवणूक असेल ह्या पथकांच्या शिवाय जी आणि बॅकबोन जे म्हणतो गणेश उत्सवची बॅकबोनच ही पथक आहे. यांच्याशिवाय आगमन मिरवणूक पण सुरू होत नाही, विसर्जन मिरवणूक पण सुरू होत नाही आणि आपल्या देशातला आणि आपल्या संस्कृतीची जी परंपरा आहे पारंपरिक वादन हे कंटिन्यू करतायत आणि चांगली संस्कृती आहे ना. म्हणजे आज पुण्यात पोप संस्कृती आहे, डीजेची संस्कृती आहे, त्या आधीला न लागता हे सगळे माझी बहिणी असतील जे किंवा भावंड असतील पथकाचे हे चांगल्या पारंपरिक वादनाच्या संस्कृतीला लागले त्याचा आनंद आहे मला. आणि नक्कीच ह्या गणेश उत्सवात ह्या बहिणी जे आहेत त्यांच्या त्यांच्या पथकात वादन करून ह्या गणेश उत्सव ते गाजवणार. तर हे होते पुनीत बालन. नक्कीच आपण पाहिलं की खूप भावुक झालेत पुनीत दादा कारण या बहिणींनी अक्षरशः डोळ्यामध्ये खूप वेळची वेळ आणून त्यांची वाट पाहिली. अनेक मुलींनी त्यांना फक्त सोशल मीडियावरती पाहिलं होतं, अनेक मुलींना त्यांना भेटायची इच्छा होती, आज ती इच्छा त्यांची पूर्ण झालेली आहे. आपल्या या दादाला थँक्स म्हणण्यासाठी, आभार मानण्यासाठी हे अनोखं रक्षाबंधन जे आहे ते ढोलताशा पथकांच्या वतीनं पार पडले. पोलीस नामांकन